मंचर ग्रामपंचायतीचं रूपांतर आज मंचर नगरपंचायतीमध्ये त्याचा निर्णय झालेला आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून किंबहुना त्या भागातल्या नागरिकांची मागणी होती. मंचर हे मोठी बाजारपेठ आहे आणि गृहमंत्री आणि आमदार पण आहेत आणि गृहमंत्री आणि स्थानिक आमदार दिलीप वळसे पाटील साहेब यांचं देखील नागरिकांनी त्यांना अनेक निवेदनं दिली होती, मलाही दिली होती. आढळराव पाटील इकडे बसलेले आहेत. हे सगळ्यांचीच मागणी असल्यामुळे आज मंचर नगरपंचायतीचा निर्णय घेतलेला आहे. सर्व निकषामध्ये ही ग्रामपंचायत बसत होती आणि या भागातल्या लोकांना मूलभूत सोयीसुविधा देणं आवश्यक होतं आणि ते सोयीचं व्हावं म्हणून आपण हा राज्य सरकारने नगर विकास विभागाने लोकांच्या हिताचा निर्णय आज घेतलेला आहे. एवढं बघते त्याचं डिपार्टमेंट तयार होणार, त्याचा स्टाफ, मूलभूत सोयीसुविधा देण्यासाठी